तेव्हा जेव्हा ही न्यूज पब्लिश होते, तुम्ही बघताय अशी जी कुठली छेडखानीची न्यूज आली किंवा रेप केसच्या बाबतीत जर पेपरमध्ये काही डिस्क्लोजर आलं, त्या दुकानात गेलं की 10:10 झालेली का असतात, तर ही अतिशय योग्य वेळ आहे आणि लकी टाइम म्हणून तर ही वेळ गृहीत धरलेली असते. आणि याच वेळेवर खरं तर आपण सगळ्याजणी भाग्यवान आहोत, कारण थेट न्यायाधीश मॅडमला आपल्याला आता लगेचच ऐकायचं आहे. आणि म्हणून अधिक वेळ न घालवता या ठिकाणी मी विनंती करते सन्माननीय न्यायाधीश आदिती नागोरी राजवैद्य मॅडमला आपण उपस्थित विद्यार्थिनींना मार्गदर्शन करावे आणि महिलांसाठीचे कायदे आणि सुरक्षा या विषयावर आपल्याला मॅडम मार्गदर्शन करणार आहेत. सन्माननीय व्यासपीठ, व्यासपीठावर उपस्थित भोर मॅडम, स्वाती मस्के मॅडम, शाळेच्या संचालिका, मुख्याध्यापिका, सर्व उपस्थित टीचर्स आणि माझ्या मैत्रिणींनो, सगळ्यांना माझा नमस्कार. आजचा विषय मला सांगितला की मॅडम तुम्हाला कायद्याविषयी बोलायचं आहे, त्याची जनजागृती करायची आहे. तर हे सगळं होत असताना मला काल गुगलवर सर्च करत असताना मला एक छान असा कोट मिळाला, तर त्याच्यापासून आपण सुरुवात करूयात. बघा तुम्हाला काय बोध मिळतो त्यातला. ते आय रेज अप माय वॉइस नॉट सो दॅट आय कॅन शॉट, आय रेज अप माय वॉइस नॉट सो दॅट आय कॅन शॉट बट सो दॅट विदाउट वॉइस कॅन बी हर्ड, बट सो दॅट दोज विदाउट वॉइस कॅन बी हर्ड. We cannot all succeed, we cannot all succeed that when half of us are held back. Held back. आपण हा विचार करतो का held back मी इथे का ह्याच्यावर जोर दिला ते सांगू शकेल कोणी? तर हा विषय जो आहे किंवा हा शब्द जो आहे हा महिलांवरील अत्याचार याच्याशी निगडीत आहे. आपण बऱ्याच वेळा पाहतो की अत्याचार होतो, तर मग त्याच्याविषयी त्याच्या विरुद्ध आपण आवाज उठवतो का गप्प बसतो आणि घाबरतो? मला सांगा बरं, ब्रेन मुली आहेत का इथे? आहेत, व्हेरी गुड, आनंद आहे. तर बहुतांश वेळी आपल्याला असं बघायला मिळतं की अन्यायाविरुद्ध कुणीही लढा देत नाही, त्याच्याविरुद्ध कुणी आवाज उठवत नाही. अत्याचार झाला, अत्याचार करणारा तो दोषी असतो मान्य आहे, पण तो एकटाच दोषी आहे का? मग कोण अजून त्याच्यासोबत दोषी असत? कोण? व्हेरी गुड, अत्याचार सहन करणारा सुद्धा तितकाच त्यात दोषी आहे. तुम्हाला माहिती आहे की हा महिलांविषयी कायदे का अंमलात आले? कारण तिला सक्षम करण्यासाठी, तिचं सबलीकरण करण्यासाठी. तुम्हाला माहिती आहे का की तिच्यावर अन्याय केवळ तिला लग्न झाल्यावर होतो का? सांगा बघा. नाही तर तिच्या जन्मापासून तिला अन्याय सहन करावा लागतो, कारण गर्भात जर मुलगी असेल, गर्भात जर मुलगी असेल तर काय होतं? गर्भपात केला जातो. का? तर मुलगा हवा आहे, मुलगा हा वंशाचा दिवा आहे. का मुलगी होऊ शकत नाही? होऊ शकते ना. मग असा गुन्हा करणारा जो कोणी व्यक्ती असतो त्यात मग जे गर्भलिंग निदान करणारी व्यक्ती किंवा करायला लावणारी व्यक्ती, ते गर्भलिंग निदान करणारे डॉक्टर यामध्ये सगळ्यांना दोषी ठरवता येतं, त्यांच्या विरुद्ध आपल्याला तक्रार देता येते. त्यामध्ये जर तो गुन्हा सिद्ध झाला तर त्याला सश्रम कारावास आहे आणि शिवाय दंडसुद्धा त्यामध्ये आहे. त्यामुळे हा जो सोपॉड ट्रेंड आपल्याकडे आहे की मुलगा हा वंशाचा दिवा, मला सांगा जर मुलगीच जन्माला नाही आला तर तो तुमचा वंशाचा दिवा जन्माला येईल का? नाही. मग हेच आपण आपल्या घरच्यांना, आपल्या आजूबाजूच्या जर ह्या गोष्टी घडत असतील तर आपण त्यांनाही जागरूकता आपण केली पाहिजे की आज मुलीसुद्धा तितक्याच सक्षमपणे पुढे आलेल्या आहेत, त्यासुद्धा तितक्याच सक्षमपणे तुम्हाला सांभाळू शकतात. बरोबर आहे की नाही? बरोबर. मला एक सांगा अजून एक गोष्ट की हा तर झाला गर्भात असतानाचा, त्याच्यानंतर तुम्ही पाहिलं की छोटे कान्हे बाळ ज्या मुली आहेत किंवा मुलंसुद्धा छोटी 5 वर्षाची मुलं आहेत,
किंवा 18 वर्षाच्या आतली मुलं आहेत, त्यांच्यावर लैंगिक अत्याचार होतो, तर त्याच्यासाठी सुद्धा या सगळ्या गोष्टींची दखल घेऊन शासनाने पोक्सो हा कायदा अंमलात आणला आहे. तर त्याच्यामध्ये जे 18 वर्षापेक्षा कमी वयाची मुलं आहेत त्यांच्यावर जर लैंगिक अत्याचार होत असेल तर त्याच्यासाठी हा वेगळा कायदा आणला. का आणला? 376 IPC मध्ये तर बलात्काराचे किंवा 354 मध्ये सुद्धा लहान मुलांची लहान मुलींची छेड काढल्यानंतर त्याच्यात कव्हर होत होते, पण त्याच्यातनं लोकांना त्याचं गांभीर्य लक्षात येत नव्हतं. म्हणून हा जो बाल लैंगिक अत्याचार आहे प्रतिबंधक कायदा, तो त्याच्यासाठी शासनाला अंमलात आणावा लागला. त्याच्यानंतर महिलांवरती छळ होतो आपण ऐकतो ना. आपण आज वर्तमानपत्र उघडलं की तुम्हाला काय वाचायला मिळतं? अमुक अमुक महिलेवरती हुंड्यासाठी अत्याचार करण्यात आला, तिचा मानसिक छळ करण्यात आला, तिचा शारीरिक छळ करण्यात आला. वाचतो की नाही आपण? मग ह्याच्यासाठी काय आहे? ह्याच्यासाठी ती जी तक्रार जिच्या विरुद्ध अन्याय होतोय तिला हे भादवीचे कलम 498 अन्वये तक्रार देता येते. तिला देता येते, तिच्या आईवडिलांना देता येते, तिच्या भावाला देता येते. गरजेचं नाही की तिने स्वतः जाऊन ती तक्रार दिली पाहिजे. तर हे सगळे वेगवेगळे कायदे आहेत जे चार चौकटीत किंवा तुमच्या भिंतीच्या आड घडतात. पण मला हे सांगा की समाजात वावरताना संघर्ष करताना केवळ चार भिंतीतच महिलांविरुद्ध गुन्हे घडतात का? नाही. तिला समाजात स्वतःचं अस्तित्व सिद्ध करताना सुद्धा, नोकरी करताना सुद्धा, शाळेतून घरी जाताना सुद्धा, कॉलेजमधनं घरी जाताना सुद्धा बऱ्याचशा अयोग्य गोष्टींना सामोरं जावं लागतं. आता इथे पुरुष पण आहेत पण कमी संख्येत आहेत, मुली जास्त आहेत. त्याच्यामुळे तुम्ही मला मोकळपणे सांगा की बऱ्याच वेळा इथे 8वीच्या मुली म्हणजे बऱ्याच समजदार आहेत. आपण शाळेच्या बाहेर जातो किंवा घरातनं काही वस्तू आणायला जातो तेव्हा रस्त्यात आपल्याला आपली छेडखानी केली जाते. कुणी मुलगा बघून आपल्याला विसल मारतो, आपल्याला फॉलो करतो, आपलं नाव विचारतो किंवा म्हणतो ए आर्ची कुठे चालली, हो की नाही? मग हे तुम्हाला माहिती आहे का हा सुद्धा एक गुन्हा आहे? माहिती आहे? याला इल टीझिंग म्हणतात, म्हणजे सोप्या भाषेत. तर आम्ही बऱ्याच वेळा हे पाहतो किंवा भोर मॅडम सुद्धा हे अनुभव घेत असतील की मुली दुर्लक्ष करतात, आई वडील दुर्लक्ष करतात, तक्रार देत नाही, फॉलो करणं, अश्लील गाणे म्हणणं, अश्लील हावभाव करणं होतात ना ह्या गोष्टी तुमच्यासोबत सुद्धा? मग आपण गप्प बसतो का त्याविरुद्ध लढा द्यावा असं तुम्हाला वाटतं? पण बऱ्याच वेळा आपण असं पाहतो की आई वडील आपल्याला म्हणतात गप्प बैस, बोलू नको, शांत बैस, सांगायचं नाही हे कुणाला, नाही तर काय होईल, आपली बदनामी होईल. बरोबर आहे? मी कायदा कलम तुम्हाला सांगत बसले ना तुम्हाला खरंच कळणार नाही. त्याच्या इम्प्लिमेंटेशनसाठी न्यायालय आहे, पोलीस यंत्रणा आहे, वकील आहेत तुमच्या मदतीला किंवा सामाजिक संस्था आहे. पण फक्त जागरूकता मला ही करायची की तुमच्या विरुद्ध जर असं काही होत असेल तर गप्प बसू नका, कारण पुढे चालून बऱ्याचशे ह्याच्यातनं सिरियस ऑफेन्सेस घडतात. आपण त्या मुलांना वाव दिला किंवा आपण गप्प बसलो तर त्यांना वाटतं की अरे मी काही करू शकत नाही. बरोबर आहे? मग त्याच्यातनं त्यांना अजून काय मिळतं? बळ मिळतं. आणि त्यातनं मग सिरियस ऑफेन्सेस घडतात. जसं काही मुलींवरती आपण बघतो की ॲसिड अटॅक होतात, प्राणघातक हल्ले होतात. बरोबर आहे? त्यांना ग्रिवियस फळ म्हणजे म्हणतो गंभीर दुखापत सुद्धा पोहोचवली जाते. मस्के मॅडम सुद्धा बघत असतील की अशा काही केसेस त्यांच्याकडे येतात की ज्याच्यात त्यांना कधी कधी मुलींचा बळी सुद्धा जातो, त्यांना पोस्टमॉर्टम करावे लागतात, त्यांना इलाज करावा लागतो. मग या सगळ्या गोष्टींना जर बळी नाही पडायचं आहे तर आपल्या आईवडिलांना सांगा की आता आपली ही घाबरायची वेळ राहिलेली नाही. असं काही झालं असेल तर तुम्ही बिंधास्तपणे तुमच्या आईवडिलांना, भावाला, तुमच्या टीचर्सला, तुमच्या प्रिन्सिपलला हे सांगितलं पाहिजे की अमुक अमुक व्यक्ती मला शाळेच्या बाहेर किंवा शाळेच्या आत असा असा त्रास देतोय. हे तुमच्याबरोबर होत नसेल, तुमच्या मैत्रिणीसोबत होत असेल तर तिला सुद्धा त्याच्या बाबतीत सांगा. कारण आजकाल सगळ्यांना ही भीती वाटते की नावाची बदनामी होईल, पण त्यातही आता कायद्याने काळजी घेतलेली आहे. निर्भया केस सगळ्यांना माहिती आहे, दिल्लीची माहिती आहे ना? मग
ती झाल्यानंतर शासनाने त्या सगळ्या गोष्टींची दखल घेऊन कायद्यामध्ये बऱ्याचशा तरतुदी आणल्या आहेत, बऱ्याचशे अमेंडमेंट्स आणलेले आहेत. त्यामध्ये आता जर तुमच्या विरुद्ध असा कुठला गुन्हा घडत असेल तर पोलीस स्टेशनला गेल्यानंतर तुमचा जबाब ही महिला अधिकारीच नोंदवते. जतीनची चौपट असो किंवा तुमचे रेप केस असो, इतर कुठल्या काही लैंगिक अत्याचाराच्या बाबतीत असतील तर तिथे महिला अधिकारीच ही तक्रार नोंदवते. त्याच्यानंतर येते तुमच्या 164 जबाब जेव्हा कोर्टासमोर घेतला जातो तर तिथे सुद्धा प्रिफरेबली लेडी मॅजिस्ट्रेट जी असते, फिमेल ऑफिसर जी असते, तिच्यासमोर तुमचा जबाब बंद खोलीत घेतला जातो. त्यानंतर जेव्हा प्रकरण कोर्टात येतं तेव्हा संकोच वाटतो की आपण एवढ्या 10 लोकांसमोर जबाब कसा द्यायचा ते, बरोबर आहे. मग अशा वेळी सुद्धा तुम्ही जर कोर्टाला रिक्वेस्ट केली की नाही आम्हाला लाज वाटते किंवा आम्हाला भीती वाटते की मी जे बोलेन ते बाकीचे लोक ऐकतील आणि त्याच्यामुळे आपली बदनामी होईल किंवा असं, तुम्ही अशा वेळेस न्यायालयाला रिक्वेस्ट करू शकता. त्यावेळीसुद्धा तुमचं स्टेटमेंट किंवा त्या पीडित मुलीचं महिलेचं स्टेटमेंट हे इन कॅमेरा म्हणजे बंद खोलीत रेकॉर्ड केलं जाऊ शकतं, जेणेकरून तिचं कुठेही अस्तित्व डिस्क्लोज होणार नाही. हे तर झालं कोर्टाचं किंवा पोलिसांच्या हद्दीपर्यंत, पण ह्याच्या पुढेही जाऊन जेव्हा असा कुठला गुन्हा घडतो तेव्हा ही न्यूज पब्लिश होते, तुम्ही बघताय अशी जी कुठली छेडखानीची न्यूज आली किंवा रेप केसच्या बाबतीत जर पेपरमध्ये काही डिस्क्लोजर आलं तर त्या मुलीचं नाव त्याच्यामध्ये येतं का, किंवा त्या मुलीचं नाव तिथे बदलून सांगितलेलं जातं किंवा पब्लिश केलं जातं, तिचं ती कुठे राहते, तिच्या आईवडिलांचं नाव काय, तिच्या नातेवाईकांचं काय, कुठल्या गावची, हे त्या कुठेच डिस्क्लोज केलं जात नाही. कारण हे या पब्लिकेशनला सुद्धा जर असं काही झालं डिस्क्लोजर झालं तर तो सुद्धा ऑफेन्स मानला जातो, तर तो त्याच्याविरुद्ध सुद्धा आपल्याला गुन्हा दाखल करता येतो. त्याच्यामुळे सगळीकडे तुमच्या प्रोटेक्शनसाठी ही काळजी घेतली आहे. मग मला सांगा, एवढे सगळे प्रोटेक्शन जर तुम्हाला कायद्याने दिलेले आहेत, कायदा हा तुमच्यासाठी आहे, तुमच्या प्रोटेक्शनसाठी आहे, तर मग आपण घाबरायला हवं का? नाही. मग मी तुम्ही घाबरू नका आणि अत्याचार ज्यांच्या विरुद्ध होत आहेत त्यांनासुद्धा या गोष्टी समजावून सांगा. कारण आम्ही प्रत्येकापर्यंत जाऊ शकत नाही, पोलीस यंत्रणा प्रत्येकापर्यंत जाऊ शकत नाही, पण मग असे बरेचसे हिडन ऑफेन्सेस असतात जे प्रकाश झोतात येत नाहीत, समोर येत नाहीत आणि त्याच्यामुळे बऱ्याचशा काही अनर्थ घडतात, नको त्या गोष्टी, नको त्या ऑफेन्सेस पुढे चालून घडतात. हे तर झालं समोरच्या व्यक्तीला आपल्याला आळा कसा घालता येईल. मला हे सांगा, आज सोशल मीडियाचा वापर किती आहे? आता मध्ये ऑनलाईन स्कूल होत्या, बरोबर आहे, सगळ्यांना मोबाईल दिले होते, आई बाबांनी दिले होते ना, मग मोबाईल किती वापरला आणि स्नॅपचॅट, व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम, फेसबुक ह्याचा वापर कोणी कोणी केला? सगळ्यांनी केला ना, करा वापर, त्याच्या बाबतीत प्रश्न नाही, पण ते सुद्धा त्याचा सुद्धा वापर करताना आपण आपल्याला काहीतरी मर्यादा घातून घेतल्या पाहिजे. आपले फोटोज अपलोड नाही केले पाहिजे, आपल्या ज्या पर्सनल इन्फॉर्मेशन असतात, आपल्या आईवडिलांच्या बाबतीत ही जी माहिती असते किंवा आपल्या घराच्या बाबतीत ही जी माहिती असते ती डिस्क्लोज नाही केली पाहिजे. तुम्ही बऱ्याच वेळा तुम्हाला मेसेजेस येतात, वाचता का तुम्ही की आय वॉन्ट टू मेक फ्रेंडशिप विथ यू, प्लीज कॉल मी, होतात ना असे, येतात ना मेसेजेस, कारण तुम्ही आजकाल सगळे सोशल मीडियावर खूप जास्त ॲक्टिव्ह आहात. पण मग ह्या गोष्टींना, या मेसेजेसला रिप्लाय करू नका, कारण पुढे चालून हे लोक तुमची बदनामी करू शकतात. तुमचे फोटोज जे अपलोड होतात त्याच्याबरोबर एडिटिंग करून ते पब्लिश करून ब्लॅकमेल केलं जातं, ते मुली असो, लहान म्हणजे शाळेतल्या मुली असो, कॉलेजमधल्या मुली असो, मुलं असो, आणि मग नको त्या गोष्टी त्यांच्याकडनं करून घेतल्या जातात. ह्याच्यातलं कुणाचं आयुष्य खराब होतं, कुणाचं आयुष्य उद्ध्वस्त होतं, आपलं होतं. त्याच्यामुळे सोशल मीडियाचा वापर करताना सुद्धा आपण स्वतःवरती बंदी घातली पाहिजे. मी बंदीच म्हणेन, कारण त्याचा अतिरेक, त्याचा अतिवापर सुद्धा तुमच्यासाठी खूप घातक आहे. मी अजून एक गोष्ट सांगेन की आपल्याला स्वातंत्र्य दिलं जातं, आपण मोकळ्यापणाने वावरतो ठीक आहे, पण ते वावरताना आपण स्वतःला काही मर्यादा घातल्या पाहिजेत. महिला म्हणून नाही,
मी हे म्हणणार नाही की महिला म्हणून तुम्ही स्वतःला काही, पण आपलं वागणं आपलं बोलणं हे समोरच्याला काही रॉंग मेसेज जाईल असं नसलं पाहिजे. आज मी महिला अधिकारी म्हणून भोर मॅडम हस्ते वाढले किंवा तुमच्या प्रिन्सिपल सुद्धा इथे वागताना बोलताना तुम्हाला असं कधी वाटतं का की त्यांचं वागणं चुकीचं आहे? नाही. कारण का? तर त्यांना ती मॅच्युरिटी आलेली आहे समोरच्या व्यक्तीसोबत डील करण्याची. पण मग हे बऱ्याच वेळा आपण असं होतं की आपण समोरच्या व्यक्तीबरोबर खूप फ्री होतो, खूप मोकळ्यापणाने बोलतो, त्यातनं आपल्या मनात जरी काही नसलं तरी समोरचा व्यक्ती ते चुकीचा अर्थ घेतो आणि चुकीचा अर्थ घेतल्याने त्याला असं वाटतं की ही आपल्याला रिस्पॉन्स देतीये. बरोबर आहे. मग त्यातनं एकतर्फी प्रेम जागृत होतं आणि मग त्यातनं सुद्धा मुलींवरती वेगवेगळे अत्याचार केले जातात. त्यामुळे मी म्हणेन की स्वतंत्र राहा, याच्या बाबतीत काहीच जुमत नाही. ह्या सगळ्या गोष्टी आहेत, ह्या सगळ्या अडचणी आहेत, खूप अडकाठ्या आहेत. महिला आहेत म्हणून आपल्याला मागे थोडंसं दोन हात मागे ठेवलं जातं, पण हा विचार आता आपण बदलायला पाहिजे. बरोबर आहे. आज तुमच्यासमोर एवढे रोल मॉडेल्स आहेत, आज त्यांनी स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं आहे, स्वतःला लढा देऊन इथपर्यंत पोहोचवलंय. ती शिक्षिका असो, प्रिन्सिपल असो, मस्के मॅडम ज्या आज रेडिओच्या निवेदिका आहेत, भोर मॅडम ज्या आज DYSP या पदावरती श्रीरामपूरमध्ये काम करतात, मस्के मॅडम ज्या आज गायनोकॉलॉजिस्ट आहेत, ज्या गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये आहेत, तुम्हाला नाही वाटत आपण सुद्धा असं आपलं काहीतरी अस्तित्व निर्माण केलं पाहिजे? मग त्याच्यासाठी अभ्यास करा, खूप शिका, आपला गोल ठरवा आणि काहीतरी आपल्याला स्वतःचं अस्तित्व सिद्ध करायचं आहे हे मनात, हा जो मनात ध्येय आहे तो पूर्ण करा. आणि समाजाची जी विचारसरणी आहे की मुलगाच केवळ वंशाचा देवा होऊ शकतो तो खोटा ठरला. बरोबर आहे. त्यामुळे मी आता जाता जाता एवढंच सांगेन, झाला तुझा जन्म म्हणून आलो आम्ही पृथ्वी तलावर, झाला तुझा जन्म म्हणून आम्ही आलो पृथ्वी तलावर, कोणाच्या कोणाच्या जाचाने नाही होणार तू कमजोर, कोणाच्या जाचाने नाही होणार तू कमजोर, आलेल्या परिस्थितीला करून दोन हात, आलेल्या परिस्थितीला करून दोन हात, होशील तू अधिक समर्थ. धन्यवाद. आपल्याला कुठेही घाबरण्याचं कारण नाही आहे, कारण आपण आपल्यावर जो काही अन्याय होत असेल तर तो ताबडतोब आपण पोलिसांना, आपल्याकडे बऱ्याचशा पोलिसांना कळवला पाहिजे. त्यासाठी आपल्याकडे काही महिलांवरती काही अत्याचार होत असेल, मुलींवरती काही अत्याचार होत असेल तर आपल्याला हेल्पलाईन 10 महिलांच्यासाठी हेल्पलाईन आहे, त्याच्यावरती कॉल करू शकता. असताना मॅडम आज या अधिकारी पदावर आहेत आणि आज तुम्ही घरी जाऊन सांगणार आहात की होय आज आम्ही स्वाती भोर मॅडमला भेटलेलो आहोत, आणि या पदापर्यंत पोहोचत असताना त्यांनाही बऱ्याच अडचणी आलेल्या आहेत. जसं की साधारण शाळेत पेपर असलं आणि आईने सांगितलं ना की जरा घराला झाडू मारून ये, तरी आम्ही चिडून पटकन म्हणतो की अगं माझी परीक्षा आहे, उद्या पुन्हा कमी मार्क पडले तर तुम्हीच म्हणाल. आणि एखाद्या वेळेस एखादं काम करत असताना नकळत आपली चिडचिड होते, मग अशा वेळेस आपल्याला हा प्रश्न पडत नाही. ही सगळी कामं सांभाळत असताना आमच्या आईच्या मनाचा विचार खरंच कुणी करत नाही, आणि मग आई कुठे काय करते सारखी एखादी मालिका समोर येते. पण मैत्रिणींनो, आपण आजच्या तरुणी आहात म्हणजे आपल्या देशाचं भविष्य तुमच्या हातात आहे, आणि म्हणूनच शाळेचा नेहमी आपला आग्रह राहिलेला आहे की जास्तीत जास्त आमच्या शाळेच्या विद्यार्थिनींना आम्हाला देता यावं, त्यांच्या पंखांमध्ये बळ भरता यावं, आणि म्हणूनच करिअर गायडन्सचे असे वेगवेगळे कार्यक्रम आपल्यासाठी आयोजित करण्यात येतात. युनिसेफ आणि SBC 3 मदतीनं प्रवरा कन्या विद्या मंदिर आणि प्रवरा गर्ल्स इंग्लिश मिडियम स्कूलच्या वतीनं KVK प्रवरा कम्युनिटी रेडिओच्या साथीनं हा कार्यक्रम आज आपण या ठिकाणी आयोजित केला आहे. आणि यानंतर मी विनंती करते आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी अप्पर पोलीस अधीक्षक सन्माननीय स्वाती भोर मॅडम यांना. घाबरू नका, शासन तुमच्या सोबत आहे. जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत आपण करणार आहोत. आणि मैत्रिणींना यानंतर काही प्रश्न तुमच्या मनात असतील तर निश्चित तुमच्या प्रश्नांची उत्तरं देखील त्या आपल्याला देणार आहेत.
सर्वांनी रिलॅक्स बसा. अगदी मॅडमनी तहान बसायला सांगितलं आहे, सर्वांनी रिलॅक्स व्हा, घाबरण्याची काही गरज नाही आहे. तर आज या ठिकाणी के बी के प्रवरा आणि कम्युनिटी रेडिओ आणि प्रवरा कन्या विद्या मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे, त्या कार्यक्रमास उपस्थित असलेल्या डॉक्टर म्हस्के मॅडम, तुमच्या कार्यक्रम कॉलेजच्या प्रिन्सिपल मॅडम्स आणि कम्युनिटी रेडिओच्या म्हस्के मॅडम्स आणि या ज्यांच्यासाठी हा कार्यक्रम इथे आयोजित केलेला आहे, त्या सर्व विद्यार्थ्यांनी, माझ्या मैत्रिणी, सर्वप्रथम आता मॅडमनी आपल्याला महिलांविषयीचे जे कायदे सांगितले ते कायदे आणि आता मला जो विषय दिलेला आहे, घाबरू नका पोलीस प्रशासन, हा पोलीस प्रशासन म्हणजे प्रशासन तुमच्या पाठीशी आहे. तर मी असं म्हणेल की मॅडमनी जे आता आपल्याला सांगितलं, न्यायाधीश मॅडमनी, आणि आता मी जे सांगणार आहे ते सर्व हा नंतरचा विषय आहे की प्रशासन, न्यायव्यवस्था, सामाजिक संस्था ह्या सर्व आपल्या आयुष्यामध्ये येणाऱ्या नंतरचा विषय आहे. परंतु सर्वात आधी आपल्याला फेस करावं लागतं ते समाजाशी. आणि जेव्हा आपल्यावरती अन्याय होतो तेव्हा आपणच त्याच्याशी दोन हात करणं फार गरजेचं आहे. परंतु बऱ्याचदा मुलींनाच त्याची जाणीव नसते की आपल्यावरती अन्याय होतोय. मॅडमनी सांगितलं, न्यायाधीश मॅडमनी, अन्याय करणारा जेवढा दोषी आहे तेवढाच अन्याय सहन करणाराही दोषी आहे. परंतु मी तर म्हणेल सहन करण्यापेक्षा त्याला अन्यायाची जाणीव हो, आपल्यावर अन्याय होतोय याची जाणीव नसणं हा सर्वात जास्त दोषी आहे. बऱ्याचदा लहानपणापासूनच आपल्या घरामध्येच आपल्याला अन्याय सहन करण्याची सवय लागलेली असते. आपली आईच सांगते आपल्याला काही झालं तर बोलू नको. बहीण आणि भावामध्ये दुजा भाव केला जातो की भावाला वेगळी वागतो ना बहिणीला वेगळी वागतो, म्हणजे इथपासून आपण एकदम सप्रेस झालेलो असतो की आपल्याला तो अन्याय आहे असंच वाटत नाही. त्यानंतर आपण घराच्या बाहेर पडतो, लहान आपलं बालपण संपताना आपण घराच्या बाहेर पडतो, आपण शाळेत जायला सुरुवात करतो, कॉलेजला जायला सुरुवात करतो. बऱ्याचदा शाळा कॉलेजमध्ये जाताना आपल्याला छेड काढली जाते, मुलं टॉन्ट मारतात, मारतात ना. सगळ्यांना अनुभवलेलं असेल बसमध्ये जाताना आपल्याला घाणेरडे स्पर्श केले जातात. परंतु हा कुठेतरी अन्याय आहे, आपल्याशी कुणीतरी चुकीचं वागत आहे, आपल्याशी चुकीचा स्पर्श करत आहे, याची जाणीव प्रत्येक मुलीला असणं गरजेचं आहे की जे आपल्याबरोबर होत आहे ते चुकीचं आहे आणि तो आपल्यावर होणार आहे, अन्याय आहे. प्रत्येक मुलीला त्याची जाणीव असेल तरच तिला पुढे जाता येईल, पुढे तिच्यासाठी मदत भेटू शकते. जोपर्यंत तुम्ही सगळ्या गोष्टी मनातल्या मनात ठेवाल तर कधीही तुम्हाला न्याय मिळणार नाही. त्यामुळं मी असं म्हणेल की पहिले मुलींनी व्यक्त व्हायला पाहिजे की आपल्यावर तो जो अन्याय होतो आहे तो आपल्याला व्यक्त करता आला पाहिजे. त्याच्यासाठी आपण आपल्या पालकांशी मनमोकळेपणाने बोललं पाहिजे, आपल्या बहीण भावांशी मनमोकळेपणाने बोललं पाहिजे की माझ्या बाबतीमध्ये असं असं चुकीचं घडतंय. जर आपल्याला असं वाटतं की पालक आणि आपले घरचे नातेवाईक पण त्याला काही रिस्पॉन्स देत नाही, तर आपल्याला शिक्षक आहेत. आपली अलीकडं पूर्वीसारखं वातावरण शाळांमध्येही राहिलं नाही आहे की अगदी मी आता अलीकडे पाहते की म्हणजे सर्व शिक्षिका मैत्रिणीसारख्या वागतात मुलींशी, म्हणजे घाबरण्याचं तसं कारण नाही. शिक्षक एकदम फ्रेंडली रिलेशन आता शाळेमध्ये आहे. तर आपल्या बाबतीमध्ये जर चुकीचं काही घडत असेल तर आपण आपल्या शिक्षकांशी बोलणं फार गरजेचं आहे. आणखी हे झालं आपल्यावरती जेव्हा अन्याय होतो तेव्हाची प्रक्रिया. पण बऱ्याचदा आपल्यावरती अन्याय होतो तेव्हा आपण शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम आहोत का? कारण आपण शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या म्हणण्यापेक्षा मानसिकदृष्ट्या म्हणजे आपण काय वेडे आहोत का? नाही आहे. मानसिकदृष्ट्या म्हणजे आपल्यामध्ये आत्मविश्वास आहे का? आपल्यामध्ये एक प्रकारचा आत्मविश्वास असणं गरजेचं पाहिजे. शारीरिकदृष्ट्या सक्षम असण्याकरता आपलं शरीर हे सदृढ असलं पाहिजे की आपल्याला कोणती वेळ आली तर आपण त्याच्याशी दोन हात करू, हेही गरजेचं आहे. बऱ्याचदा मुलींना आपल्या नाजूकपणा आहे, आपण फार नाजूक आहोत याचा फार मोठा अभिमान असतो. परंतु आपण नाजूक आहोत ही अभिमान बाळगण्याची गोष्ट आहे का? मला सांगा, आहे का ही गोष्ट? मग काय आपल्याला अभिमान कशाचा असला पाहिजे? आपण शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त आहोत कोणतं यायला तर दोन हात करण्याची आपली तयारी आहे याचा आपल्याला अभिमान असला पाहिजे. आपल्या आपल्या बाईपण अभिमान असला पाहिजे. परंतु
शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असलं पाहिजे. आपल्याला फिजिकल फिटनेस, स्वतःचं स्वसंरक्षण करण्यासाठी काय काय करता येईल याची सर्वत्र याचा आपल्या डोक्यामध्ये पूर्ण गोष्टी असल्या पाहिजे की माझ्यावरती काही वेळेला अटॅक झाला तर मी काय करेल. या सर्व गोष्टी आपल्या डोक्यामध्ये फिट करून ठेवलेल्या पाहिजेत. आपली जी बॉडी लँग्वेज आहे, बऱ्याचदा आपली बॉडी लँग्वेज खूप काही सांगून जाते समोरच्या व्यक्तीला की आपण कशा आहोत, आपण लाजऱ्या बिजऱ्या आहोत का, आपल्यावरती या मुलीवरती आणलं गेलं तर मी मुलगी पुढे बोलेल का, ही सहन करेल का, किंवा दोन आपल्या कानाखाली खेचेल का. बरोबर आहे ना, समोरच्या व्यक्तीला कळतं की या मुलीशी कसं डील करायचं. त्यामुळे आपली बॉडी लँग्वेज ही डेव्हलप करणं ह्या ते प्रत्येक मुलीची गरज आहे. आपल्या डोळ्यामध्ये असा धाक असला पाहिजे की समोरच्या कोणत्याही व्यक्तीला आपल्याकडे बघण्याची हिंमत होता कामा नये. त्यामुळं आपण आपली बॉडी लँग्वेज सुद्धा डेव्हलप करणं तितकंच महत्वाचं आहे. आणि वेळ पडलीच तर आपल्याला देवाने डोळे डोळ्याबरोबर हात पाय दिलेले आहे. त्यासाठी आपल्यावर किती वेळ आली तर आपण स्वसंरक्षण करण्यासाठी आपले डोळे हात पायाची पुरेपूर वापर करायचा आहे. बरोबर आहे का, आहे ना सगळ्या मान्य. कारण पूर्वीच्या काळासारखं आता कोणताही श्रीकृष्ण आपला भाऊ आपल्यासाठी धावून येईल का. त्यामुळे आपल्यालाच आपलं संरक्षण करणं फार गरजेचं आहे. आणि यानंतर जर आपल्यावरती अन्याय झाला तर प्रशासन नक्कीच आपल्या पाठीशी आहे. पोलीस प्रशासन आपल्या पाठीशी आहे. आपण कधीही आपल्यावर कोणताही अन्याय झाला तर आपण पोलिसांना मदतीला आपल्या मदतीला पोलीस धावून येणार आहे. मॅडमनी सांगितलं की कितीतरी कायदे मुलींसाठी आणि महिलांसाठी बनवलेले आहेत. आज एक पोक्सो ऍक्ट जो आहे, जो प्रिव्हेंशन ऑफ सेक्सुअल अटॅक, चाइल्ड अटॅक, जे लहान मुलांवरती जो लैंगिक अत्याचार होतो त्यासाठी हा कायदा बनवलेला आहे. लैंगिक अत्याचार म्हणजे आपल्याकडे कोणी वाईट दृष्टीने जरी पाहत असेल आणि ती मुलगी किंवा मुलगाही असेल, फक्त अत्याचार मुलीच्याच बाबतीत होतो असं नाही तर मुलाच्या बाबतीमध्ये सुद्धा असे अत्याचार होतात, तर हा कायदा खास त्याच्यासाठी बनवलेला आहे. आपल्याला वाटतं की तुम्ही माझ्याकडे वाईट दृष्टीने बघताय, म्हणजे याच्या कायद्यात कुठेच तरतूद नाही आहे, तर याच्यामध्ये सुद्धा कायद्यामध्ये तरतूद आहे, पोक्सो ऍक्टमध्ये. तर आपण याचा जर आपल्यावरती कधी असा अन्याय होत असेल तर आपण कोणालाही न घाबरता पोलीस स्टेशनला तक्रार द्यायची आहे. आत्ता न्यायाधीश मॅडमनी जे सांगितलं की आपलं नाव गोपनीय ठेवलं जातं, कायद्यामध्ये खूप साऱ्या तरतुदी आहेत की आपलं नाव गोपनीय ठेवलं जातं, आपल्या जबाब महिला कर्मचारी घेते, आपल्याला कोर्टामध्ये महिला कर्मचारी घेऊन जाते, आपल्या घरी येऊन आपला जबाब नोंदवला जाऊ शकतो. आणि याची टाईमसुद्धा कदा कधी कधी महिला बऱ्याचदा महिला कोर्टात चालवली जाते. त्यामुळं आपल्याला कुठेही घाबरण्याचं कारण नाही आहे. कारण आपण आपल्यावर जो काही अन्याय होत असेल तर तो ताबडतोब आपण पोलिसांना आपल्याकडे बऱ्याचशा पोलिसांना कळवला पाहिजे. त्यासाठी आपल्याकडे काही महिलांवरती काही अत्याचार होत असेल, मुलींवरती काही अत्याचार होत असेल तर आपल्याला हेल्पलाईन 10 महिलांच्यासाठी हेल्पलाईन आहे, त्याच्यावरती आपण कॉल करू शकता. 112 डायल 112 क्रमांक माहिती आहे का. पूर्वी काय आता 100 डायल 100 होतं, आता आपण काय करतो डायल 112 जर आपण डायल केलं तर आपण ज्या ठिकाणी आहोत, तुम्ही जर इथून डायल केला 112 तर पोलीस स्टेशनला कळतं की तुम्ही इथून डायल करताय, प्रवरा या सभागृहातून डायल करताय. आणि तुम्हाला जवळ असलेली जी पोलीस व्हेकल आहे ती ताबडतोब तिथे पोहोचते आणि आपल्याला मदत देते. तर या गोष्टी आपल्याला माहीत असल्या पाहिजे. आपल्या डायरीमध्ये आपल्याला काही नंबर तोडपड असले पाहिजे की आपल्या जवळच्या पोलीस स्टेशनचा नंबर, हेल्पलाईन नंबर, डायल 112 क्रमांक, जेव्हा आपल्याला कधी अडचण येईल तर आपण हे नंबर डायल केले पाहिजे. आता मला आपल्या प्रिन्सिपल मॅडमनी सांगितलं की मॅडम मुलींशी सायबर क्राईमबद्दल पण बोला, तर या मुद्द्याकडे मी येणारच आहे. मी आता बोलले की पोलीस प्रशासन आपल्या पाठीशी आहे आणि आपण काय काय केलं पाहिजे. आपली छेडछाड कशी होते तुम्हाला कळलं, पण छेडछाड आपल्यावरती अन्याय हा फक्त घराच्या बाहेर पडल्यावरच होतो का, घरातल्याकडेच होतो का, तर या मोबाईलवर सुद्धा आपल्यावरती
अन्याय होऊ शकतो. आता आपल्याकडे बघा खूप सोशल मीडियावरती आपण आता ऑनलाईन स्कूल केले 2 वर्ष, बऱ्याच जणांचे सोशल मीडियावरचे अकाउंट्स आहेत, व्हॉट्सअप वरती आहे, इंस्टाग्राम वरती आहे. जे मी तर फार वापरत नाही, म्हणजे व्हॉट्सअप शिवाय काही नाही, पण मी जे माझ्या फेसबुक वरती मी कधी कधी एखाद्याचे वर्ष वर्ष पण जात नसेल, तर इंस्टाग्राम आहे, ट्विटर्स आहे, आणखी काय आहे, हा भरपूर आहे. तर हे जे सोशल मीडिया आहे हे दुधारी शस्त्र आहे. हे काय आहे? दुधारी शस्त्र आहे. याच्यामध्ये तुमच्या बरोबर इंस्टाग्राम वरती, ट्विटर वरती, फेसबुक वरती समोरचा कोण व्यक्ती बोलतोय, ती मुलगी आहे का मुलगा आहे हे माहिती का तुम्हाला? नाही, कुणालाच काही माहित नाही. तरी आपण इतक्या मन मोकळेपणाने त्याच्याशी गप्पा मारतो की आपण सगळ्या गोष्टी त्याला आपल्या मनातल्या सांगतो की आपल्याला ज्यांनी वाढवले त्याच्याशी जे आपण व्यक्त होऊ शकत नाही त्या पडद्यामागच्या व्यक्तीशी आपण व्यक्त होतो आणि त्याला खूप काही सांगून जातो. त्याला आपले फोटो पाठवतो, इमेजेस पाठवतो, तो आपल्याला नको त्या गोष्टीचे, नको तशा प्रकारचे फोटो पाठवायला सांगतो. आणि आपण इतक्या भावनेच्या आधी गेलेले असतो किंवा आंधळी झालेले असतो भावनेमध्ये, तर आपण असे फोटो त्याला पाठवतो आणि इथूनच तुमच्यावरती जो काही अत्याचार होतो तिथून सुरुवात होते. हे खूप जे काळजीपूर्वक सोशल मीडिया किंवा जो सायबर इंटरनेट आहे हे खूप काळजीपूर्वक हाताळण्याची गरज आहे. बऱ्याचदा मॅडम मी यापूर्वी उस्मानाबादला असताना एक अशी एक घटना होती की एक मुलगी बिहारचा मुलगा, तिनं त्याला पाहिलं नाही, त्याने त्याला पाहिलं नाही, कोण कसा आहे, फक्त चॅटिंग वरती ती मुलगी त्या मुलाच्या एका सांगण्यावरून औरंगाबादला पोहोचली, लॉजवरती डायरेक्टली त्याने तिला लॉजवरती नेलं आणि त्यावेळेला पोलीस तिथे गस्त घालत होते आणि 15-16 वर्षाची मुलगी इथं काय का आली म्हणून पाहिलं, तर पोलीस तिला पकडलं, चौकशी केल्यानंतर ती कळलं की तो मुलाने तिला कॉल केला आणि औरंगाबादच्या लॉजवरती बोलवलं. तिथे म्हणजे आपण एखाद्या व्यक्तीवरती म्हणजे ती पोलीस तिथे पोहोचले, तिचं नशीब चांगलं, त्यामुळे ती खूप मोठ्या संकटातून वाचत. आणि याच्यामध्ये काय होतं की मग तुझे व्हिडिओज काढले जातात, काहीतरी अश्लील केलं जातं आणि मग तिथून पुढे तुम्हाला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात होते. ह्या गोष्टी लक्षात ठेवा की तुम्ही कुणाशी बोलताय. मॅडमनी सांगितलं आपल्याकडे मेसेजेस येतात, फ्रेंडशिप रिक्वेस्ट येतात, म्हणजे आपला आपल्या वर्गातला आपल्या आजूबाजूचा एकही फ्रेंड नाही परंतु सोशल मीडियावर आपले हजारो फ्रेंड, बरोबर आहे ना? आणि आपल्याला फॉलोअर्स किती आहे याच्यावरती पण खूप मुलींचं स्टेटस म्हणजे आता तुम्हाला इतके फॉलोअर्स आहेत, खरंच तुमचे फॉलोअर्स आहेत का ते? तुम्ही याच्यामुळे एखाद्या खूप मोठ्या संकटामध्ये येऊ शकता, तर याची काळजी घ्या. मॅडम मी सेक्सटॉर्शन आणि सायबरच्या माध्यमातून मुलींवर होणारे अत्याचार याच्यावर तुम्ही एक वेगळं लेक्चर घेईल की हे किती भयानक आहे, किती भयानक गोष्टी घडतात. कारण मी आता काही गोष्टी बोलू नाही शकत आहे, आमच्याकडे इतक्या तक्रारी येतात. कालच एक अशी तक्रार आली होती की एक प्राध्यापक मॅडमचा फोटो आहे तो दुसऱ्याला म्हणजे अकाउंट बंद होतो कुणीतरी, म्हणजे एखाद्या त्या मॅडमने ते फोटो सोशल मीडियावरती त्याचे फोटो पण टाकले होते, मॅडम तो वापरत पण नाही. कारण तुम्ही मुली इतक्या बिंदास्तपणे करत असतात, तर याच्यात काय काळजी घ्यावी याबाबत मी दुसरं एखादे छान लेक्चर देईल. आम्ही त्यांना PPT तयार करून आणू की मुलींसाठी आणि त्यात मुलंही आपण बोलू, कारण फक्त मुलींना दाखवली पाहिजे असं नाही, मुलंही त्याच्यामध्ये बळी पडतात, मुलीच आहे असं नाही, मुलंही त्याच्यामध्ये बळी पडतात. बऱ्याचदा मी परत आमच्या याच्याकडे येते की बऱ्याचदा मुली मुखसंमती देतात. मुखसंमती म्हणजे की नाही म्हणणं, नाही म्हणायला पाहिजे आपण. मग एखादा मुलगा काही नकारही देत नाही, करायला देत नाही, मग तो समजतो एक तर की तो करायला लागतो प्रेम आणि मग त्याच्यातनं मग परतही नाही म्हणतोय, अपमान करते त्याचा, मग तो कुठेतरी चिडून उठतो, पेटून उठतो, मग त्याच्यानंतर मग ऍसिड अटॅक, त्याचं मर्डर करणं यासारख्या गोष्टी घडतात. तर आपण आपला नकार मुलांनाही देतानी काळजी घेतली पाहिजे की तोही तुमच्या सगळ्याच असतो, त्याच्याही भावना तुमच्यासारख्याच असतात. त्यामुळे आपण काही काही गोष्टी करताना आपण इम्प्रेस करतानाही आपण त्याची काळजी घेणं फार गरजेचं आहे.
आणि पोलीस प्रशासन तुमच्या पाठीशी आहे यासाठी आम्ही तुमच्याकडे एक पेटी लावलेली आहे. लावलेत का तक्रार पेटी? मॅडम तक्रार पेटी आहे तुमच्याकडे? तर त्या तक्रार पेटीमध्ये जर तुम्ही तुमची कोणती अडचण, तुम्हाला एखादं तुमच्या शिक्षक काय करत असतील, तर त्या तक्रार पेटीमध्ये तुम्ही तुमचे तक्रार टाकू शकता. आम्ही ती येऊन खोलणार आणि त्याच्यामध्ये कुणाचंही नाव ओपन होणार नाही. आणि असं नाही की तुम्ही त्याबद्दल तक्रार केली आहे, बऱ्याचदा फोडसाळपणाही केला जातो, तर याची पूर्णतः शहानिशा करूनच त्याच्यावरती कारवाई केली जाईल. तर याची सर्वांनी दक्षता घ्यायची आहे. मॅडमने आता सांगितलं की मॅडम आता आपण जे आता दिल्लीमध्ये जे प्रकरण घडत आहेत माहिती आहे सगळ्यांना. आता एक आपण मला तर नाव श्रद्धा वालकर, श्रद्धा वालेकर आणि आपता ही जी आवाज नको आहे. श्रद्धा वालेकर आणि आपताचं जे आपण आता बातम्या ऐकतोय की जी मुलगी घरच्यांची परमिशन नसताना, खूप जास्त ओळखत नसताना एखाद्या एका मुलाबरोबर लिव्हिंगमध्ये राहते आणि तो मुलगा तिला मारून टाकतो, तिच्या शरीराचे 35 तुकडे करतो आणि तो फ्रीजमध्ये ठेवतो. म्हणजे इतक्या तुमच्यावरती एक प्रेम करणारा, तुम्हाला असं वाटतं की ज्याच्यासाठी आपण घर सोडून जावं, आपले नातेवाईक सोडून जावे, ती व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये काय करू शकते याचं तुम्हाला कल्पनाही नसते. अशा व्यक्तीवरती तुम्ही प्रेम करता किंवा विश्वास टाकता. आपण ज्याच्यावरती विश्वास टाकतो ती व्यक्ती त्याला पात्र आहे की नाही हे सर्वांनी जाणून घ्यायचं आहे आणि तेव्हाच आपण सुरक्षित असणार आहोत. तर हे आता करायचं कारण टीव्ही पाहत असतील मुलीकडे मोबाईल आहे हे प्रकरण हॉस्टेलला नाही आहे, परंतु आता सध्या सगळ्यात जास्त मीडियामध्ये चर्चेचा हा विषय आहे श्रद्धा वालकर आणि आपता प्रकरण. की किती निर्घृण गोष्ट आहे ही की जिच्या शरीराचे 35 ते 40 तुकडे केले जातात आणि त्याच्यासाठी एक फ्रीज खरेदी केला जातो आणि त्या फ्रीजमध्ये त्या मुलीचे पूर्ण तुकडे तुकडे करून भरले जातात आणि एक तुकडा एकेका भागामध्ये टाकून दिला जातो. म्हणजे आणि 6 महिने त्या मुलीच्या घरच्यांना पत्ताही नाही की त्याची मुलगी कुठं आहे. तर या काळामध्ये असं जर आपल्या बाबतीमध्ये घडणार आहे, एका दिवशी घडतं का? घडतं का एका दिवशी? तिच्यावरती कदाचित तो अन्याय खूप दिवसापासून चालू असेल, परंतु ती तो आपल्यावरती अन्याय होतोय, आपल्या बाबतीत काहीतरी वाईट घडणार आहे हे जेव्हा तिला कळलं तर त्यावेळेला तिने पोलिसांनाकडे येणं गरजेचं असतं. म्हणजे आपल्यावरती जेव्हा अन्याय होतो तेव्हा आपण सामाजिक संस्था म्हणा किंवा शेजारी म्हणा, पालक म्हणा, नातेवाईक म्हणा, कुणाचीही गरज म्हणणं फार गरजेचं असतं, तरच आपण याच्यामधनं सुटू शकू. तर मी आपल्याला हेच सांगेल की आपल्यावरती कोणताही अन्याय होत असेल तर प्रशासन आपल्या पाठीशी आहे. कधी एक कॉल करा 112-1291. आपल्या लोकल पोलीस स्टेशनच्या महिला कर्मचाऱ्याचा, आपल्या प्रभारीतल्या पोलीस निरीक्षकाचा नंबर आपल्या डायरीमध्ये आपल्याकडे पाहिजे. आपण जिथे जाणार आहोत, कुठेही जाणार असेल, तर आपलं स्टेटस कधी सोशल मीडियावरती टाकायचं नाही. कारण आपण कुठे फिरणार आहोत, आपण कुठे जात आहोत, हे आपलं गुगल ट्रॅक राहतं. आपण प्रत्येक ठिकाणी आपली प्रत्येक गोष्ट सोशल मीडियावरती पब्लिश करणं गरजेचं आहे का? मी काय खाते, म्हणजे अगदी खाण्याचा फोटो, मी कोणत्या ठिकाणी आहे, कुणाबरोबर आहे, हे खूप छान वाटतं पाहिलं, परंतु यातनं आपली सुरक्षितता धोक्यात येऊ शकते. एवढंच मी सांगेन, हे वय आहे ते खूप वळणावरचं वय आहे. याच्यातनं अट्रॅक्शन आणि डिस्ट्रॅक्शन या दोन्ही गोष्टी या काळातच तुम्हाला सामोरं जावं लागतं. आणि या हेच काळ आहे की तुम्हाला तुमचं करिअरसुद्धा ह्याच काळात बनवायचं असतं. म्हणजे सगळ्या गोष्टी तुम्हाला ह्याच काळामध्ये आहे. अट्रॅक्शन पण याच काळात आहे, डिस्ट्रॅक्शन पण याच काळात आहे आणि करिअर पण याच काळात आहे. मी तुम्हाला एवढंच सांगेल की ही वेळ गेली तर परत कधीच येणार नाही. तुम्हाला तुमचं जर करिअर घडवायचं असेल तर तुम्ही फक्त फोकस व्हा, आपल्याला काय व्हायचं आहे आणि आपल्याला किती मेहनत करायची आहे आणि आपल्यासमोर कुणाचं कोण आयडॉल आहे आणि कुणाला आपण आयडॉल ठेवणार आहात, या गोष्टीचं गांभीर्याने चिंतन होणं फार गरजेचं आहे. आणि आपण सगळ्याच मुली खूप चांगल्या घरात आलेल्या आहेत, आपले पालक सुज्ञ आहेत, आपणही सुज्ञ आहात. तर या सर्व गोष्टींचा आपण विचार करायला आणि आपलं भविष्यात
आपलं भविष्य आपलं करिअर हे उज्ज्वल असणार आहे आणि उज्ज्वल कराल अशी मी खात्री बाळगते आणि माझे दोन शब्द संपवते. धन्यवाद. सगळं ऐकून घेणार आहे.